चहा गरम आहे आईस्क्रीम थंड आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी पदार्थांच्या कोणत्या गुणधर्मांबद्दल आपण बोलत आहोत आपण तापमानाविषयी बोलत आहोत एखादा पदार्थ गरम आहे अथवा थंड आहे याविषयी आपण बोलतो तेव्हा आपण खरं तापमान या संकल्पनेविषयी बोलत असतो पदार्थाला स्पर्श केल्यावर अथवा काही अंतरावरून आपल्याला जाणवणाऱ्या पदार्थाच्या तापमानालाच आपण थंड अथवा गरम असे संबोधतो चहा खूपच गरम आहे तिथे खूपच थंड आहे गोठवणारी थंडी आहे ही वाक्य खरं तर त्या वस्तू अथवा विषयाच्या अवस्थेचे वर्णन करतात बरेच वेळा आपली ज्ञानेंद्रिये आपली दिशा भूल करतात उदाहरणार्थ हे दोन कप घेऊया एक कप स्टीलचा आणि दुसरा प्लास्टिकचा आहे हे दोन्ही कप आपण फ्रिजमध्ये ठेवूया त्यानंतर दोन तासांनी हे दोन्ही कप बाहेर काढूया मी या कपांना हात लावला तर यातील कोणता कप अधिक थंड लागेल स्टीलचा खरं ते दोन्हीही कप सारख्याच तापमानाला ठेवले होते तरीही स्टीलचा कप आपल्याला जास्त थंड लागला असे का प्लास्टिक व धातू या दोन्हींना उष्णता दिली असता आपल्याला दोन्ही वस्तूंच्या तापमानात फरक जाणवला कारण प्लॅस्टिकपेक्षा धातूमध्ये उष्णतेचे संक्रमण अधिक वेगाने होते आपल्याला वस्तूंचा थंड अथवा गरम असण्याचे तुलनात्मक मोजमाप करायचे आहे आपल्याला त्यांच्यातील ऊर्जा संक्रमणाचा दर किंवा वेग मोजण्यात काहीच स्वारस्य नाही आता दोन काचेची भांडी घेऊया आपण त्यातील एका भांड्यात गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थंड पाणी भरणार आहोत जर दोन्ही भांड्यांमध्ये शाईचे काही थेंब टाकले तर काय होईल ती शाई दोन्ही भांड्यात सारख्याच वेगाने पसरेल का आपल्याला असे दिसते की गरम पाण्याच्या भांड्यामध्ये शाई लवकर पसरते आपल्याला हे माहितीच आहे की सर्व वस्तू किंवा पदार्थ लहान कणांपासून म्हणजेच अणू किंवा रेणूंपासून बनलेले असतात पदार्थामधील सर्व अणुरेणू पदार्थांमध्ये अनियमितपणे फिरत असतात त्यांची जेवढी जास्त हालचाल तेवढी जास्त ऊर्जा या कणांमध्ये सामावलेली असते जेवढी ऊर्जा जास्त तेवढे तापमान जास्त फेट अनुरूपण म्हणजे सिम्युलेशन वापरून आता आपण विविध अवस्थांमध्ये पाण्याच्या रेणूंची हालचाल कशी होते ते पाहूया या पद्धतीने बर्फ पाणी आणि वाफेमध्ये रेणूंची हालचाल होत असते भांड्याला आपण उष्णता दिली की रेणूंची हालचाल अधिक जलद आणि अनियमित होऊ लागते उच्च तापमानाला नियॉनचे अणू गतिशील असल्याने अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात अणू सतत हालचाल करत असल्याने त्यांच्यामध्ये गतिज ऊर्जा असते एखाद्या पदार्थातील अणूंची एकूण गतिज ऊर्जा म्हणजेच त्या पदार्थातील उष्णता पदार्थाचे तापमान हे त्यातील सर्व अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते त्यामुळे आपण दोन पदार्थांमधील थंड किंवा गरम अशा विशेषणांनी तुलना न करता संख्यात्मक तुलना करू शकतो जर दोन वेगवेगळ्या पदार्थांमधील सरासरी गतिज ऊर्जा समान असेल तर त्या दोन्ही पदार्थांचे तापमान सारखेच असेल तुम्हाला माहितीच आहे की एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये काही बदल होतात जसे की आकारमान हा उष्णतेचा परिणाम आपण वस्तू किती थंड अथवा गरम आहे हे संख्यात्मक दृष्टीने मोजण्यासाठी वापरू शकतो यामुळे आपण दोन पदार्थांची केवळ थंड किंवा के गरम अशी गुणात्मक तुलना करून न थांबता संख्यात्मक तुलना करू शकतो आता मी हा एक स्क्रू घेतलाय तो मी आता अतिशय थंड द्रावणात बुडवते हा मी बाहेर काढून धातूच्या ठोकळ्यावर ठेवला तर काय होईल काही वेळाने दोन्ही वस्तूंचे तापमान सारखेच असेल यात वहन या प्रकारे उष्णतेचे संक्रमण होत आहे तापमान हे एक भौतिक परिमाण आहे जे थंडपणा किंवा गरमपणा मोजण्याच्या उपकरणामधील यंत्रणेसारखेच आहे ते थंडपणा किंवा गरमपणा व्यक्त करते ते तापमापी या उपकरणाने मोजले जाते तापमान या परिमाणाने पदार्थातील संपूर्ण उष्णता मोजता येत नाही ते थंडपणा गरमपणाच्या तुलनात्मक अवस्थेचे दर्शक आहेत सारांश तापमान हे उष्णता आणि थंडपणा यांना मोजणारे भौतिक परिमाण आहे तापमान हे तापमापीने मोजले जाते सर्वसाधारण तापमापीतल्या द्रवाच्या औष्णिक प्रसरण आणि आकुंचनामुळे तापमान मोजता येते पारिभाषिक शब्द ज्ञानेंद्रिये फेट अनुरूपण थंडपणा गरमपणा तापमापी भौतिक परिमाण औष्णिक प्रसरण